पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय कामाचं श्रेय मी तुम्हाला द्यायला तयार आहे आमच्याकडे बुलेट ट्रेनसाठी आग्रह करण्यात आला आर्थिक केंद्रासाठीची मोक्याची जागा त्यांनी बुलेट ट्रेनसाठी घेतली बुलेट ट्रेनचा उपयोग काय अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन चालणार आहे आणि त्याचा उपयोग होणार आहे का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय मुंबईवर प्रेम आहे तर कांजूरची ओसाड जमीन का देत नाही ती दिली तर बदलापूर अंबरनाथपर्यंत आम्ही जाऊ मुंबईच्या पंपिंगसाठी जागा देत नाही धारावीसाठी जागा देत नाही आम्हीच केलं म्हणतात अडलेले अनेक प्रकल्प आहेत ते मार्गी का लागत नाहीत असे अनेक सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले बुलेट ट्रेन करायचीच होती तर मग अहमदाबाद ते मुंबई का नागपूर ते मुंबई अशी का नाही या बुलेट ट्रेनचा उपयोग महाराष्ट्राला झाला असता पण राजकीय गणित असतात त्यानुसार राजकारणी निर्णय घेतात पण आपल्याला काय मिळालं याचा हिशोब जनतेनं ठेवायला हवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय मुंबईमध्ये सात वर्षांनंतर दोन मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवलाय या कार्यक्रमामध्ये बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न ना घेता टीका केली आहे मुंबई मेट्रोचा श्रेयवाद चुलीत घाला आम्हाला लोकांना सुविधा द्यायच्या आहेत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी हा हल्ला चढवला महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान आणि आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवानं देशात बघायला मिळते याचा परिणाम लोकांमध्येही एक प्रकारची अस्वस्थता आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली ते आज सांगली शिराळा येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते यावेळी बोलताना महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद ही त्या काळातील नेतृत्वाची पिढी होती त्यांनी स्वातंत्र्य उभं करण्यासाठी कष्ट केले आणि नंतर देश हा उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिलं असं सुद्धा पवार म्हणाले राज्य सरकारची अडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही तुमच्यासारखी आडमुठी भूमिका मात्र घेत नाही संघर्ष करण्याची वेळ आमच्यावर आणू नका अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि केंद्र सरकारला इशारा दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो सात आणि मेट्रो दोन ए या मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पालकमंत्री अस्लम शेख आमदार सुनील प्रभू रवींद्र वायकर एम आर त्याचसोबत एम एम आर डी एस से आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास आदी उपस्थित होते यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये भाजपवर निशाणा साधताना राज्य सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सुद्धा म्हटलंय बलात्काराच्या घटना घडल्यावर नेहमीच पोलिसांना जबाबदार धरलं जातं परंतु अशा घटनांसाठी पोलिसांना दोष देणं योग्य नाही अशा घटना या समाजावरील डाग आहेत असं सा सांगतानाच मोबाईल फोनवर सहजपणे मिळणारे असलेले व्हिडिओज बलात्काराच्या घटनांना जबाबदार आहेत असं अजब तरकट गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांगवी यांनी वर्तवलंय संघवी यांच्या या विधानावर आश्चर्य आणि संताप दोन्ही व्यक्त केला जात आहे बलात्कारासाठी शेजारील व्यक्ती किंवा नातेवाईक जबाबदार असतात ते महत्वाचं कारण आहे नुकतंच एक सर्वे झाला होता त्यात बलात्काराला मोबाईल फोन आणि ओळखीचे लोक जबाबदार असतात असा स्पष, स्पष्ट असलाय असा दावा संघवी यांनी केला संघवी यांच्या या विधानावर प्रतिक्रिया उमडण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळं त्यांची कोंडी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते